आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर काही दिवसातच करोना सारखं सावट आलं आणि करोनाचं संकट आल्यानंतर अनेक गोष्टींमध्ये मर्यादा आल्या. दौरे करायला मर्यादा आल्या, मोठे मेळावे घ्यायला मर्यादा आल्या, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मर्यादा आल्या. आम्हीच नियम करतो आणि उद्याच्याला आम्हीच नियमाची पायमल्ली केली तर मीडिया पण त्या गोष्टी उचलून धरतं आणि ते चुकीचंही आमचं असतं असं आमच्याकडनं घडता कामा नये. आणि म्हणून हे सगळा काळ गेला, परंतु मध्ये मी तर दर आठवड्याला इकडून पुण्याला जात असतो आणि जात असताना माझ्या डोक्यात आलं की बाबा ही नवी मुंबई आणि हा सगळा इकडचा परिसर आहे, ह्याच्यामध्ये सिडको येतं, ह्याच्यामध्ये MIDC येते, ह्याच्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका येते, ह्याच्यामध्ये MMRDA येतं, अशा अनेक एजन्सीज इथं या सगळ्या परिसरामध्ये काम करतात. बऱ्याचदा लोकप्रतिनिधी मला भेटायला येतात, बाकीचे काही सहकारी सांगत असतात, आमच्या पार्टीचे पदाधिकारी भेटायला येतात आणि हा प्रश्न आहे, तो प्रश्न आहे, अमुक आहे. शेवटी सगळ्याच गोष्टी नुसत्या मंत्रालयामध्ये बसून सोडवता येतात अशातला भाग नाही. काही काही गोष्टी त्या त्या भागामध्ये जाऊनच तशा प्रकारचे निर्णय घेता येतात. आणि म्हणून मी जितेंद्रजींना आणि सुनीलजींना म्हणलं की बाबा आपण दर गुरुवारी 15 दिवसांनी म्हणजे एक आठवड्यामध्ये गॅप सोडून जाऊया आणि त्या संदर्भातली माहिती घेऊया. तर आज मी सिडकोमध्ये आलो. मी आल्यानंतरच डॉक्टर मुखर्जींना म्हणलं की बाबा बरेच दिवसांनी मी बिल्डिंगमध्ये आलो. पूर्वी माझ्याकडे पाणी पुरवठा स्वच्छता डिपार्टमेंट असताना आमचे संजीव कुमार म्हणून अधिकारी होते जे आता दिल्लीला गेलेले, त्यांचं एक ऑफिस इथं होतं, त्यावेळेस मी इकडं आढावा बैठकी वगैरे घेतलेल्या होत्या. आज आल्यानंतर मला संपूर्ण प्रेझेंटेशन दिलं. पाठीमागच्या काळामध्ये देखील पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना मी त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होतो आणि त्या काळामध्ये इथं नवी मुंबईमध्ये विमानतळ व्हावं अशा प्रकारचा प्रश्न पुढं आलेला होता आणि त्याच्यामध्ये अनेकदा बैठक आम्ही घ्यायचो. नैना प्रकल्प देखील त्या काळामध्ये चर्चेला आला. 2013 सालची गोष्ट मला आठवत आहे. त्याच्याबद्दलचं साधारण काय चाललं आहे, पिण्याच्या पाण्याच्या बद्दल आता नागरीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणावर होतं आहे. मोरबे धरण हे नव्या मुंबईनी पाणीपुरवठा खात्याकडनं RR पाटील स्वर्गीय असताना ते त्यांनी ह्यांना हँडओव्हर केलं, परंतु आता नव्या मुंबईला मोरबे एकटं धरण कमी पडायला लागलेलं आहे. त्याच्यातनं पाण्याच्या संदर्भात पुढचं आपलं काय साधारण विचार आहे, काय आपण ठरवलेलं आहे, प्लॅनिंग काय आहे आपलं. त्याच्याचबरोबर आता न्हावाशेवा शिवडीचा ब्रिजचं काम जोरात चाललेलं आहे. उद्याच्याला ह्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की पूर्वी महामुंबई हे रिलायन्सने पुढाकार घेऊन इथं करायचं ठरवलं होतं, महामुंबई ACZ, परंतु नंतर आपल्या भारतामध्ये एकेकाळी ACZ-चं खूप मोठ्या प्रमाणावर एक फॅड निघालं होतं म्हणा किंवा मोठ्या प्रमाणावर ACZ-मध्ये लोक गुंतवणूक करायला लागलेले होते म्हणा, परंतु नंतर ते ACZ-मध्ये हा ज्या अपेक्षांनी त्यांनी ते सगळं केलं ते काही एवढी अपेक्षा फुलफिल झाली असं नाही. मग नंतर ते ACZ त्याच्यातनं त्यांनी काढून टाकलं आणि बाबा आम्हाला घर बांधणीच्या करता इंडस्ट्री करता काही आणि काही राहण्याच्या करता द्या अशा पद्धतीची ती भूमिका घेण्यात आली. मधल्या काळामध्ये जलवाहतुकीच्या निमित्तानं देखील चर्चा झाली, कारण बऱ्याचदा आपल्या भागातनं मुंबईला जात असताना रस्त्यांनी जाताना बराचसा वेळ लागतो, जॅमिंग होतं, बॉटलनेक होतो. त्यावेळेस जर तुम्ही बोटीनं गेला तर लवकर तुम्ही गेटवेच्यापर्यंत जाऊ शकता किंवा जिथं कुठं मुंबईमध्ये बोटी लागू शकतात अशा ठिकाणी जाऊ शकतात. आणि मग ह्या सगळ्याच्या बद्दलची एकदा माहिती घ्यावी ह्या उद्देशाने आम्ही तिघंजण आलो होतो. इथले पण काही सहकारी शशिकांत शिंदे वगैरे बाकीचे पण सगळे सहकारी तिथं उपस्थित होते. त्याच्यातनं प्रश्न सुटावेत. आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि काही थोडे बहुत मित्रपक्ष अशा पद्धतीने हे सरकार गेले 2.5 वर्ष चालवतो आहे. वेगवेगळ्या घटना घडत असतात, नैसर्गिक संकट येत असतात. मध्ये तुम्हाला माहिती आहे की तोक्ते चक्रीवादळ आलं अशा पद्धतीनं, निसर्ग चक्रीवादळ आलं अशा प्रकारे कधी पाऊस जास्त होतो, कधी
पूर येतो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडतात, परंतु त्याच्यातनं मार्ग काढत 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 पुढं जाणं ते सर्वांचं काम असतं आणि ते आम्ही सरकार म्हणून त्या ठिकाणी करतो आहे. आता हे करत असताना इथं आल्यानंतर अनेक नागरिकांचे पण डेलिगेशन आली, अनेकांनी आपली आपली निवेदन दिली, त्याच्यामध्ये काही सिडकोशी संबंधित आली, काही MRDCशी संबंधित आली, काही त्याच्या संदर्भामध्ये आपल्या महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका तिच्या संदर्भातली आली, काही आमच्या राज्य सरकारच्या म्हणजे मंत्रालयातले आमचे विभाग असतील त्याच्या संदर्भातली आली, थोडीशी कायदा सुव्यवस्थेच्याबद्दल काही कुणाच्या तक्रारी होत्या त्याच्याबद्दलची आली, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे निवेदन आली, ते मी स्वीकारली, त्याच्या संदर्भातलं सॉर्टिंग करून मी त्या 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 अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की जी तुमच्या स्तरावर आहेत ते तुमच्या स्तरावर निर्णय झाले पाहिजे, जे निर्णय तुमच्या स्तरावर तुम्हाला घेताच येत नाही तो अधिकारच तुम्हाला नाही, त्याच्याकरता तुम्हाला मंत्रालयामध्ये नगरविकास विभागाकडं किंवा कुठल्याही विभागाकडं पाठवून त्या विभागाची संमती घ्यावी लागेल, अशा पद्धतीनं तुम्ही तिथं पाठवा आणि मग आम्ही मंत्रालयामध्ये असतील, मुख्यमंत्री असतील, मी असेल, एकनाथराव शिंदेसाहेब असतील, जितेंद्रजी असतील, आम्ही सगळेजण तिथं बसून इथली कलेक्ट बाकीचे माझे सगळे सहकारी असतील अशा बसून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊ असं साधारण मी ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आज आलो होतो. मला कळालं की आपण पत्रकार मित्र पण मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात, म्हणलं चला जाता जाता आपल्यालाही भेटावं. साधारण येण्या पाठीमागचं त्याच्यामध्ये कुठलंही काही राजकारण नाही, एक प्रश्न सुटावेत, कारण माझा स्वतःचा स्वभाव असा आहे आपण एखाद्या पदावर बसल्यानंतर त्या पदाचा उपयोग खरोखरीच त्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता झाला पाहिजे, लोकांचे हेलपाटे कमी व्हावेत. अलीकडे तुम्हालाही माहिती आहे की बऱ्याच अंशी हे करोनाचं सावट आल्यापासून ऑनलाईन बरीचशी कामं व्हायला लागलीत, ऑनलाईन मिटिंग व्हायला लागल्यात, VC च्याद्वारेच पंतप्रधान मुख्यमंत्री असे वेगवेगळे मान्यवर एकमेकांशी बोलतात, निर्णय घेतात, किंवा आम्ही पण मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आणि जर मुख्यमंत्री कोरोनाचा आढावा बैठक घेतात तेव्हा सगळ्या जिल्ह्याचे कलेक्टर, कधी त्या पालकमंत्री असे देखील सगळेजण विभागीय आयुक्त असे पण सगळेजण एकत्रपणे बसून कामं करत असतात आणि त्या पद्धतीनं इथं पण सिडकोच्याबद्दल काही ज्या काही लोकांच्या तक्रारी त्या तक्रारी त्याच्यातनं कमी व्हायच. सिडकोने आता 1,04,000 घरं बांधणीचा कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे, त्याच्यामध्ये इकॉनॉमी विकर सेक्शनच्या करता आहे, त्याच्यामध्ये इतर वर्गाच्या करता देखील आहे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे सगळं होत असताना इथले रस्तेचे प्रश्न, इथला पर्यावरणाचा विचार, इथं कुठल्याही पद्धतीनं विकास होत असताना लोकांना त्याच्यातनं त्रास होता कामा नये, लोकांना ते सगळं सुरळीत झालं पाहिजे. ह्याचबरोबर नव्या मुंबईमध्ये परिसरात काही गरीब वर्ग राहतो झोपडपट्ट्याच्या संदर्भातलं, त्यावेळेस SRAचे पण इथं योजना झाली पाहिजे असं जितेंद्र आव्हाड आमचे गृहनिर्माण मंत्री यांचं मनापासूनची इच्छा आहे. तर त्याच्यातनं काही घरं, तुम्हालाही माहिती आहे की 25-30 वर्षापूर्वी आता 50 वर्ष झाली तसं बघितलं तर इथलं सगळी डेव्हलपमेंटला ज्यावेळेस सुरुवात झाली त्या सगळ्या गोष्टीला 50 वर्ष कशी निघून गेली ते आपल्यालाही कळालं नाही, परंतु त्याच्यातनं काही जुन्या इमारती ह्या थोड्याशा कमकुवत झालेल्या आहेत, त्याला रिडेव्हलपमेंट कसं करता येईल त्याच्याकरता सिडकोचा काय विचार आहे, त्याचबरोबर खाजगी लोकांच्या जर सोसायट्या असतील, इमारती असतील, तर त्या रिडेव्हलप करण्याच्याकरता किती FSI त्यांना मिळतो, त्याच्यामध्ये त्यांना बाहेरचा TDR किती घ्यावा लागतो वगैरे वगैरे असे अनेक प्रकारचे प्रश्न. कारण जर तुम्हाला रिडेव्हलपमेंट करायची असेल तर त्या संदर्भामध्ये रिडेव्हलपमेंट करता जी व्यक्ती पुढे येते, जी कंपनी पुढे येते, त्यांनाही ते परवडलं पाहिजे आणि जे मूळ तिथं राहणाऱ्या हे आहेत आमचे ग्राहक आहेत किंवा व्यक्ती आहेत नागरिक आहेत त्यांना पण त्याच्यातनं व्यवस्थितपणे स्वतःचं पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातनं स्वतःच्या दृष्टिकोनातनं घरं मिळाली पाहिजे ही त्याच्या पाठीमागची आमची भूमिका आहे म्हणून मी आलो. आता आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता दर 15 दिवसांनी इथं जनता दरबार भरवण्याचा विचार करतोय असं नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पाठीमागच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची 99 स्थापना झाल्यानंतर काही काही भागामध्ये काही नेतेगण होते, ते त्यांचं काम बघायचे. उदाहरणार्थ मी पिंपरी चिंचवड बघायचो, पुणे कॉर्पोरेशन बघायचो, आमचे हे सांगली बघायचे, जयंतराव पाटील, हसन मुश्रीफ कोल्हापूर बघायचे,
हे ठाणे बघायचे अशा पद्धतीनं ते सगळं चाललेलं होतं. परंतु त्यावेळेसची राजकीय परिस्थिती आणि आताची राजकीय परिस्थिती याच्यामध्ये बराच फरक पडलेला आहे. मी काम करताना कुठल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करणारा माणूस अजिबात नाही. तसं तुम्ही पत्रकार आणि माझी तसं कमी आपली ओळख आहे, कारण मी इतका इथं येत नव्हतो. ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही, पण माझी कामाची पद्धत फार स्पष्ट असते. मला त्याच्यामध्ये आत बाहेर त्या ठिकाणी करता येत नाही. लोकांचे प्रश्न सुटावेत त्याच्यातनं त्या भागामध्ये राहत असणाऱ्या कुठल्याही घटकाला आमचा विचार सरकार करत नाही अशा प्रकारची भावना वाढीला लागता कामा नये. आणि म्हणून ते मगाशी मी सांगत असताना मेट्रो आणि बाकीच्या पण बाबी त्याच्यामध्ये पण आम्हाला सगळे माहिती समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. किंवा आपलं विमानतळ किती दिवसापासून आपण म्हणतोय आपलं विमानतळ आता लवकर पूर्णत्वाला जाईल आणि त्याच्यानंतर सगळे म्हणजे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं अतिशय चांगलं पहिलं महाराष्ट्रातलं दोन धावपट्टी असणारं विमान की जिथं एका बाजूला लँडिंग होईल एका बाजूला टेक ऑफ होईल अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी फास्टपणे झाल्या पाहिजेत. त्याच्यात पहिल्यांदा जीवीके ग्रुप आलेला होता, नंतर पुन्हा तिथं अदानी ग्रुप आला, अशा वेगवेगळ्या लोकांचा पहिल्यांदा विरोध होता. कुठेही डेव्हलपमेंट होत असताना तुम्हालाही माहिती सिडकोच्या पण जागा घेत असताना भूमिपुत्रांच्या जागा घेताना किती मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाली, किती मोठ्या प्रमाणावर विरोध त्या ठिकाणी झाला. शेवटी त्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांना योग्य मोबदला मिळावा त्याच्याकरताच नंतरच्या काळामध्ये कोयना धरणापासून जर काढत आलं तर ते फार मागचं प्रकरण आहे, परंतु त्याच्यानंतर त्यांना चारपट रक्कम मिळाली पाहिजे. कुठं पूर्वी 12.5% देण्याचा पद्धत होती, त्याच्यामध्ये 12.5%च्या ऐवजी आपण 22.5% त्या ठिकाणी गेलो की लोकांना पण त्याच्यातनं मदत झाली पाहिजे. त्यांनाही असं वाटतं का म्हणे की बाबा आमच्या जमिनी काढून घेतल्यावर आम्हाला वाऱ्यावर सोडलं, त्यांना मिळणाऱ्या पैशातून त्यांना पर्यायी जमीन कुठं घेता आली पाहिजे, किंवा ज्याला जमीन घ्यायची नसेल त्याला त्यांच्या पुढच्या पिढीला आणि त्यांना स्वतःला पण काही गुंतवणूक करून नवीन उद्योग स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून करता आला पाहिजे. ही त्याच्या पाठीमागची भावना. त्याच्यामुळे आता आपण रस्ते किंवा तुमच्या विमानतळ किंवा असे काही नैनासारखे प्रोजेक्ट ह्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर मोबदला देण्याच्या करता आपण ठरवलेलं आहे आणि तसं आपण काम करतो. आपण ज्या हे प्रश्न विचारताय मला प्रेझेंटेशन बघत असताना आम्ही तिघांनी पण तिथं हा प्रश्न उपस्थित केला. पार्किंगला किती जागा आपण ठेवलेली आहे, ओपन स्पेस किती ठेवलेली आहे, उद्यानाला किती ठेवलेली आहे, क्रीडांगणाला किती ठेवलेली आहे. मी डॉक्टर मुखर्जींना स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं की आपल्याला उद्याचा 50 वर्षाचा विचार करून पुढं गेलं पाहिजे. लोकांचं राहणीमान बदलत आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढत आहे, अशा वेळेस उद्याच्याला इलेक्ट्रिकच्या गाड्या त्या ठिकाणी येतील आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणावर लोक आपापल्या गाड्या घेऊन टू व्हीलर असतील, थ्री व्हीलर असतील. आता माझ्याच बारामतीमध्ये PIJO कंपनी थ्री व्हीलरची अतिशय सुंदर, आवाज नाही काही नाही, 40 पैसे पर किलोमीटर अशा पद्धतीनं ते ॲव्हरेज पडतंय. अशा प्रकारच्या आता वाहनं त्याला प्रोत्साहन पण आपण राज्य सरकार देत आहे, केंद्र सरकार देत आहे. पर्यावरणाचा आपण विचार करतोय कारण ग्लोबल वॉर्मिंगचं संकट ह्या काळामध्ये आपण जगावर आलेलं पूर आलेले हे सगळं आपण बघितलं, आपल्या भागामध्ये काय अवस्था झाली ते पण आपण बघितलं देशाची किंवा राज्याची. आणि त्यामुळं तुम्ही म्हणताय त्या मताशी मी 100% सहमत आहे. मी त्यांना आजच सांगितलेलं आहे, मी ह्याच्याबद्दल स्वतः राज्याचे प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांशी पण बोलणार आहे. नगरविकास खात्याची जबाबदारी आमच्या एकनाथराव शिंदेंच्यावर आहे, त्यांच्याशी पण बोलणार आहे. गगराणी आणि महेश पाठक हे नगरविकास 1 आणि 2 चे सचिव आहेत, त्यांच्याशी पण बोलणार आहे. कारण एकदा ती जागा आपल्या हातातनं गेली तर परत अशा पद्धतीने जागा त्या ठिकाणी मिळू शकत नाही. त्याच्यावर नियोजन हे व्यवस्थितपणेच असलं पाहिजे, ह्याबद्दल दुमत असायचं काहीच कारण नाही. मगाशी त्यांनी आम्हाला दाखवता सांगितलं की पुढं फ्युचरमध्ये आम्ही असा कोस्टल रोड करू इच्छितोय. मी त्यांना म्हणलं मुंबईमध्ये कोस्टल रोड करत असताना तिकडच्या बाजूला खडक तरी आहे किंवा वाळू तरी आहे, तिकडनं आपण करतोय, तिथं काय मँग्रोव्ज वगैरे नाही आहे. आपल्या इथं मँग्रोव्ज किंवा मोठ्या प्रमाणावर पक्षी वगैरे इथं येत असतात, आपण अनेकदा जाताना बघत असतो, तर त्याचाही विचार झाला पाहिजे.
मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेच मंत्रिमंडळातले सहकारी ह्या गोष्टीचा विचार करतच पुढं पावलं टाकतोय. मी त्यांना बाबा ओपन जागा किती, एकंदरीत 10 एकराचा प्लॉट असेल तर किती बांधकाम तुम्ही करणार, किती FSI तिथं वापरणार, किती टॉवरची इमारत बांधणार, मग तेवढ्या टॉवरची इमारत बांधत असताना EWS ह्या वर्गाच्या करता ते लिफ्ट आणि त्याचा लाईटचा खर्च, त्याचा पाण्याचा खर्च, कारण पंपिंग करून पाणी वर नेणं हे सगळं ते परवडणार आहे का? पहिले 2 वर्ष कदाचित कॉन्ट्रॅक्टर करेल किंवा 5 वर्षाच्या करता करता येईल, पण 5 वर्ष झाल्यानंतर त्याचं काय? हे सगळे मुद्दे मी त्यांना सांगितलेले आहेत. आज मी त्यांना सांगितलं की मी आत्ता हे उपस्थित केलेले आहेत. काही गोष्टी काय सगळ्याच तोंडपाठ असतात त्या व्यक्तीच्या, आपण ज्यांना प्रश्न विचारले त्यांच्या असं समजण्याचं कारण नाही. मी त्यांना थोडे काही दिवस दिलेले आहेत आणि त्यांना म्हणलं की मी पुढच्या वेळेस आल्यानंतर ह्याच्या संदर्भातली मला माहिती इतंभूत त्या ठिकाणी पाहिजे. आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, मेट्रो 10 वर्षापूर्वी सुरू झाले, पण मेट्रो 10 वर्षाच्या दादा रखायचे, आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम संत गतीने सुरू आहे. 21व्या शतकातल्या नवी मुंबईला मग हे झालं ना, हे झालं. आता त्यांनी जुलै महिन्यात का ऑगस्ट महिन्यामध्ये काम सुरू केलं, कॅबिनेटने निर्णय दिला, GVK कडनं त्यांनी ते हस्तांतर केल्यानंतर त्या एजन्सीला आम्ही येस म्हणून सांगितलं. 2024 अशा पद्धतीनं आम्हाला आता डेट दिलेली आहे, असं टार्गेट ठेवलेलं आहे आणि त्या काळामध्ये ते पूर्ण व्हावं. आणि ज्यांनी घेतलेलं आहे, आज जी देशातली 2 श्रीमंत ग्रुप आहेत त्याच्यातल्या एका ग्रुपनी ते घेतलेलं आहे, त्याच्या आर्थिक बाबतीमध्ये अडचण कुठली राहील असं मला त्याच्यामध्ये अजिबात वाटत नाही. त्याच्यामुळं आता खरोखरीच विमानतळ गतीनं पुढं जाईल असं वाटतंय. आणि आम्ही तर आता आढावा घेऊ सारखं, त्याच्यात कुठं अडचण असेल त्यांच्या स्तरावरच्या असतील ते त्यांनी सोडवले पाहिजे, जे आमच्या राज्याच्या स्तरावरच्या असतील ते आम्ही आणि मुख्यमंत्री सोडवू. पनवेल महानगरपालिकेचा प्रश्न आहे की करा संदर्भात आजही नागरिक खर तर सिडकोला खर द्यायचा का पनवेलला खर द्यायचा, या संदर्भात तुमच्याकडे सुद्धा काही मंडळी येऊन बैठक सुद्धा करून गेली. पनवेल मंडळाबाबत काही निर्णय होणार आहे का की पूर्ण पनवेल मंडळाकडे हस्तांतरित केलं जाईल? सिडकोकडे जो सेवा शुल्क शिल्लक आहे किंवा घेतला जातो सिडकोकडून महापालिका क्षेत्रातल्या लोकांकडून, त्या बाबतीत तो दुहेरीकर असा जो आरोप होतोय त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं की हा तुमचा जो एरिया आहे त्याच्यात खूप काही एजन्सीज काम करतात. आता इथं बोलायचं म्हणलं तर नवी मुंबई सिडको आहे, पलीकडे जरा गेलं तर पनवेल आणि सिडको अशा दोन्ही आहे असं तिथं होतंय. इथंच असं होतं अशातला भाग नाही, आमच्या औरंगाबादला पण सिडको आणि कॉर्पोरेशन आहे, पुण्यामध्ये PMRDA आणि कॉर्पोरेशन आता आले, पुणे कॉर्पोरेशन पण आणि पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन पण, अशा गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. मुंबईमध्ये पण एवढी मोठी मुंबई महानगरपालिका आणि MMRDA असं आहे, ठाण्यामध्ये पण MMRDA, अशा काही काही ठिकाणी गोष्टी आहेत. परंतु त्याच्यातनं मार्ग काढत असताना नागरिकांना त्रास होऊ नये आणि ह्या ज्या काही संस्था काढलेल्या आहेत ह्याही व्यवस्थितपणे चालावेत, त्याचं प्लॅनिंग पण नीटपणे त्या ठिकाणी व्हावं, अशा प्रकारचा समन्वय त्याच्यातनं काढायचा आमचा मनापासूनचा तयारी आहे. आणि म्हणूनच मी म्हणालो की बाबा आता दर 15 दिवसाला इथं येऊ, त्याबद्दलची आता ह्यावेळेस इथं होतो, आता पुढच्या वेळेस नव्या मुंबईच्या ऑफिसमध्ये, आपल्या कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये असेल, MRDC पण इथं ये आहे, MRDC काही प्रश्न आहे, तळोजा वगैरे जवळ असल्यामुळं तिथलेही काही प्रश्न. साधारण राज्यामध्ये 5 लाखाच्यापेक्षा जास्तीची लोकसंख्या झाली की तिथं आपण महानगरपालिका देतो, मग ती अवर्ग असेल, ब वर्ग असेल, क वर्ग असेल. त्यात मधी तुम्हाला आठवत असेल आपण एकाच वेळेस लातूर, चंद्रपूर, परभणी अशा काही महानगरपालिका केल्या. परंतु कधीकधी तिथल्या लोकांना असं वाटतं की आपली महानगरपालिका झाली की आपल्याला फंड जास्त मिळतील, आपली डेव्हलपमेंट लवकर होईल. नागरिकांनाही वाटतं की आपल्याला जरा चांगल्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी राहायला मिळेल. जिथं उत्पन्न चांगलं असतं तिथं अडचणी येत नाही. उदाहरणार्थ पिंपरी चिंचवड एकेकाळी आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून तिची ओळख होती, तिथंही विकास कसा झाला तुम्ही बघितला. नव्या मुंबईमध्ये देखील सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं, पण काही काही महानगरपालिका मात्र अडचणीत राहतात. उदाहरणार्थ पनवेल, पनवेलला त्या मानाने तेवढं उत्पन्न नाही आहे तुलनात्मक नव्या मुंबईचा विचार करता. पण शेवटी मार्ग तर शेवटी त्याच्यातनं काढावा लागतो आणि काही ना काही त्याच्यातनं ती स्वतःच्या पायावर कशी उभी राहील. आता कधी कधी स्मार्ट सिटीच्या निमित्तानं सेंट्रलचा पैसा येतो,
कधी जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन, त्यानिमित्तानं जे एन एन यू आर एम ह्याच्यातनं पण त्या ठिकाणी पैसा त्या ठिकाणी येतो. अशाही पद्धती राज्य सरकार पण आता नागरीकरण 50% जवळपास पोचलेलं असल्यामुळं शहरी पण शहरामध्ये बकारपणा राहू नये त्याकरता देखील नगरविकास विभागाला आम्ही निधी देतो आणि ग्रामीण विकासला पण देतो. ग्रामीण भागामध्ये देखील खेडी चांगली त्या ठिकाणी असावीत असं ते साधारण बॅलन्स करणं. प्रश्न क्रमांक 2 की तुम्ही आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आता मुद्दा उपस्थित केला तर आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं म्हणून महाविकास आघाडी सरकार पुढे आहे. तर भूमिपुत्रांची आग्रही मागणी आहे की त्या विमानतळाला भूमिपुत्र असलेले दिबा पाटला यांचं नाव द्यावं म्हणून. तर राष्ट्रवादी म्हणून आणि एक राज्याचे एक प्रमुख मंत्री म्हणून तुमची याच्यावर काय म्हणता? या पहिल्या संदर्भामध्ये मी आपल्याला असं सांगेन की तो मुद्दा आज पण अनेकांनी अशोक गावड्यांनी प्रशांत पाटलांनी नामदेव भक्तांनी सगळ्यांनी तो उपस्थित केला. इव्हन जितेंद्रजींनी पण आठवण करून दिली की वय ह्याच्याबद्दलचं काय नक्की भूमिका हे होत असताना मी डॉक्टर मुखर्जींना सांगितलं सिडकोला की ह्याबद्दलची तुम्ही काय मार्ग काढणार आहात, तुम्हाला तुम्ही मार्ग काढू शकता का, तुम्हाला डायरेक्शन मंत्रालयातनं मिळाले पाहिजे ह्याच्याबद्दलची मला व्यवस्थितपणे माहिती. कारण कुठलाही निर्णय घेतला तर कधी कधी कुणी पी आय एल करतं, कोर्टात जातं, आणखीन काही मुद्दे काढतं, माहितीच्या अधिकारातनं माहिती घेऊन त्यांना जे योग्य वाटतं तो सगळीकडे लोकांच्यामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतं. ह्या संदर्भात त्यांनी मला सांगितलं की थोडासा मला वेळ द्या, मी पुढच्या वेळेस याच्याबद्दलचं तुम्हाला काय ते व्यवस्थितपणे त्या ठिकाणी सांगतो. हा झाला पहिल्या मुद्द्याच्याबद्दलचा. पण तो मुद्दा अतिशय ऐरणीवर आपल्या नव्या मुंबईच्या परिसरामध्ये आहे. तेही प्रकर्षाने खासदारांनी आणि आमच्या सहकाऱ्यांनी सगळ्यांनी लक्षामध्ये आणून दिलेला आहे. नंबर 2, तुम्ही विमानतळाचा प्रश्न उपस्थित केलेला. विमानतळाच्या बाबतीमध्ये आपण म्हणताय तशी परिस्थिती आज आपल्या सगळ्यांच्या समोर निर्माण झालेली आहे. कुठलंही नवीन शहर करत असताना, डॅम करत असताना, विमानतळ करत असताना, काही नवीन काही उभं करत असताना प्रत्येकाला वाटतं की इथं ह्या व्यक्तीचं नाव दिलं पाहिजे. अर्थात त्या व्यक्ती तेवढ्या मोठ्या असतात, ताकदीच्या असतात आणि म्हणूनच समाज तशा पद्धतीची मागणी करतो हे काही म्हणजे वेगळं सांगण्याची गरज नाही. आता हा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर वेगवेगळ्या शिष्टमंडळांनी मुख्यमंत्री महोदयांची पण भेट घेऊन त्यांच्याकडेही मागणी केली, मलाही उपमुख्यमंत्री म्हणून भेटले, पालकमंत्र्यांना भेटले, ठाणे जिल्ह्यातले एक नेते या नात्याने आमच्या जितेंद्रजींना भेटले, खासदारचा पण एरिया लागूनच असल्यामुळं त्यांनाही भेटले, आमच्या श्रीरंग बारणे त्यांचा पण एरिया तसा बघितलं तर जवळच येतो, पनवेल वगैरे त्याच मतदारसंघात म्हणजे मावळ मतदारसंघात येतं, अशा सगळ्यांना ते लोक भेटलेले आहेत. आत्ता पण मला निवेदन येताना मी तुमच्याशी बोलायला आलो तेव्हा पण त्यांनी त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. एक गोष्ट खरी आहे की अशा प्रकारचा 2 नावांचा प्रश्न निर्माण झाला. मध्ये काही राजकीय नेत्यांच्या राजकीय पक्ष त्याच्यातल्या एका नेत्याने असंही सांगितलं की बाबा हे आंतरराष्ट्रीयच विमानतळे नव्या मुंबईमध्ये इकडं होत असेल मुंबईच्या जवळ तरी देखील ते मुंबई म्हणूनच होत आहे. मग मुंबईच्या विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे तर तेच आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून तेच नाव पुढं चालू ठेवावं असाही एक मुद्दा माझ्या वाचण्यात पाहण्यात ऐकण्यात आला. राज ठाकरेंनी हा मुद्दा का केला होता ही वस्तुस्थिती. अशा 3 गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. अजून त्याच्या संदर्भातला अंतिम निर्णय झाला नाही. इथल्या स्थानिक म्हणजे भूमिपुत्रांच्या भावना देखील तीव्र आहेत आणि दुसरं नाव देण्याच्या संदर्भामध्ये देखील एक त्यांची आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये त्यांनी शिवसेनेची केलेली स्थापना आणि त्यांच्या उभं राहिलेलं काम किंवा आज पण शिवसैनिक ज्या प्रकारे त्यांना दैवत मानतात त्याही वर्गाचं तशी आग्रही मागणी. अशा थोड्याशा कात्रीत आम्ही लोक आहोत. त्या संदर्भामध्ये शेवटी हे 3 पक्षाचं सरकार आहे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने अनेक वर्ष सरकार चालवलेली आहेत. 15 वर्ष आम्ही एकत्रपणे 99 ते 2014 आघाडी म्हणून काम केलेलं आहे आणि आमच्यातल्या अनेक लोकांना अशा प्रकारचे
वेगवेगळे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्याच्यातनं सामोपचारांनी मार्ग पाठीमागच्या काळामध्ये निघालेला आहे, हा इतिहास आहे. आता ह्या संदर्भामध्ये देखील विमानतळ सुरू होणार आहे ते 2024 मध्ये, आपण आहे 2021 मध्ये. थोडंसं ह्याच्यातनं काय समन्वयाची भूमिका घेता येईल, काय मार्ग काढता येईल, दोन्ही व्यक्ती मोठे आहेत, दोघांच्याही बद्दल एक आदराचं स्थान सगळ्यांच्या मनामध्ये ह्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही, हे तितकंच खरं आहे. पण अजून कशा पद्धतीनं पुढं जायचं ह्या निर्णयाप्रत आम्ही आलेलो नाही. ह्याच्यामध्ये बरेच वर्ष आता 2014 पासून आपलं विमानतळ चाललं आहे, आज आपण 2021 मध्ये, 7 वर्ष या गोष्टीला झाली आणि अजून 3 ते 4 वर्ष लागणार आहेत. तो स्पीड जर राहिला तर 2024 ला लँडिंग अँड टेक ऑफ होणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. मी आपल्याला सांगतो की बऱ्याचदा एखादा मुद्दा असा पुढं आला, फार असा तापला, तर थोडासा काही बाबतीमध्ये पेशन्स ठेवून मार्ग काढणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आमचा प्रयत्न आहे, कारण आम्हाला हा प्रयत्न करत असताना मी मगाशी सांगितलं, दोघंही मोठ्या व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत, दोघांचंही जनमानसामधली प्रतिमा ही जबरदस्त होती, त्याबद्दल दुमत असायचं काही कारणच नाही. कारण मी दिवा पाटलांच्याबरोबर विधिमंडळात एकत्र काम केलं, कारण ते विधिमंडळामध्ये MLC म्हणून त्या ठिकाणी होते, आणि बाळासाहेबांचं तर आपण गेले अनेक वर्ष त्यांच्याही गोष्टी बघतो, ही वस्तुस्थिती खरी आहे. हो का, आमचं 3 पक्षाचं सरकार आहे. 2 पक्षाचं सरकार असलं की हे तुला हे मला, हे तुला हे मला, असं ते पटपट पटपट होऊन जातं. आता एक तुला एक मला, तुला असं ते होतंय, तर त्याला जरा वेळ लागतो. त्याच्यात मध्येच नामदेवराव सारखा म्हणतो, माझं प्रहारचं काय, मध्येच इकडचा कोणतरी म्हणतो, अरे मी अपक्ष असला तर तुम्हाला पाठिंबा दिला, माझं काय, असं ते जरा बघावं लागतं. एक मिनिट, हे सगळं आम्ही त्या ठिकाणी बघतोय, आता आम्ही निर्णयाप्रत येतोय. आणि काही बाबतीमध्ये अशी पण थोडीशी चर्चा मधनंच होती की सिडकोला वेगळा चेअरमन देण्याच्या पेक्षा ज्या खात्याच्या अंडर ते येतं त्याच मंत्र्यांना मग तिथं का नेमलं जात नाही, अशी पण चर्चा दबक्या आवाजामध्ये आहे. कारण ST महामंडळाला पूर्वी आम्ही चेअरमन द्यायचो परिचारक साहेब, ते आता वारले, परंतु आता परिवहन विभागाचा मंत्रीच ST पदसिद्ध चेअरमन होऊन गेलेला आहे. हा, लेबर बोर्डासाठी नाही, ते मी तेच सांगतो ना, त्याच्यामध्ये तिथं पण आता मुद्दा उपस्थित केला, तिथं कामगार मंत्रीच तिथं अध्यक्ष करून टाकला. 22% पण प्रश्न उपस्थित होतो आणि 12.5%चा पण होतो, कारण 12.5%चा प्रश्न फक्त इथं नाही, अनेक ठिकाणी जमिनी ज्या वेळेस डेव्हलपमेंटला घेतल्या जातात त्याच्यामध्ये 12.5%चा हे 12.5% निघालं, हे तळेगावच्या आणि त्या पुणे जिल्ह्याच्या परिसरामध्ये पहिल्यांदा पुढं आलं आणि मग ते पुढं कंटिन्यू चालू राहिलं. पण 12.5%चं 22% केव्हा झालं, तिथल्याही विमानतळाच्या वेळेस झालं. त्याच्याहीमध्ये आम्ही सह्याद्रीला अनेकदा बैठका घेतल्या, मार्ग निघेना, मग शेवटी 22.5%पर्यंत घेतल्यावर तिथं मार्ग निघाला. म्हणजे सिडको जर वाणिज्य जर आर्थिक दृष्टी जर त्या बघत असेल तर ज्यांच्या जमिनी घेतल्या त्यांच्याबद्दल सिडकोला का अजून का येत नाही आहे, तर एखाद्या सेक्टरमध्ये जागा सिडको का 12.5% राखून ठेवू शकत नाही. आता सिडकोने नगर विकास विभागाला प्रस्ताव पाठवला होता, पण नगर विकास विभागाने ते सिडकोवर ढकललेला आहे. आपण या संदर्भात सिडकोला काही डॉक्टर मुखर्जी तुमच्या देखतच हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. पुढच्या वेळेस आपण ह्याचा पूर्णपणे अभ्यास करून आपल्याला इथल्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यायचा आहे. फर्स्ट पहिली प्रायोरिटी आपल्याला त्यांना द्यायची, सगळ्याच गोष्टी पैशामध्ये मोजून, सगळ्याच गोष्टी अशा पद्धतीनं करून चालत नाही. लोक म्हणतात की आमच्या जमिनीचं आम्ही दिल्या नसत्या तर तुम्ही इथं आलू येऊ शकला नसता, त्याच्यामुळे त्यांना फर्स्ट प्रायोरिटी द्या. ह्या सरकारचं धोरण शेतकऱ्याला प्रथम प्राधान्य देणं हेच आहे, कारण आम्ही अनेकदा मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस बसलेलो असतो तेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न येतो, त्यावेळेस एकमताने सगळे मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यांच्या सहित म्हणतात की नको शेतकऱ्याच्या, आजच औरंगाबादच्या, उद्या आता CM चाललेत, तिथं कुठला तरी एक प्रश्न होता त्याच्यात शेतकऱ्यांचा तिथं विरोध आहे असं कलेक्टरने VC सांगितलं. ताबडतोब आम्ही सांगितलं की व CMच म्हणाले ती शेतकऱ्यांचा विरोध असेल तर तो प्रश्न सध्या घेऊ नका,
त्यांच्याशी चर्चा करू, चर्चेतनं काही मार्ग निघतोय ते बघू आणि मग पुढे जाऊ. तसं ह्या बाबतीमध्ये देखील आपण सांगितलेलं आहे, ही गोष्ट खरी आहे, कारण मगाशी 1,04,000 घरं बांधण्याचा कार्यक्रम जो घेतला गेला 89,000 आणि 15,000 असं मिळून, तर त्यामध्ये देखील बऱ्याचशा प्लॉटवर टेंडर काढून ठेवली आणि आता तिथं CRZ चा प्रश्न आला आहे, तिथं मँग्रोवचा प्रश्न आला आहे, किती सेटबॅक द्यायचा, काय करायचं, अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी आलेले आहेत. पण ती टेंडर आमच्या काळात झाली नाही. मागच्या सरकारनी जाता जाता जी काही शेवटच्या 18,000 कोटीची टेंडर ये 4 का 5 इथं काढलेली, त्याच्यातले ते प्रश्न आहेत. परंतु आता आम्ही आता सरकारमध्ये आम्ही असल्यामुळं हे मागच्या सरकारनी काढलंय म्हणून आम्हाला त्याच्यातनं पळता म्हणजे येणार नाही, त्याच्यातनं मार्ग काढावाच लागेल. त्याच्यात नाही, त्याच्यामध्ये ते टेंडर काढताना चौकशी काय करतात, टेंडर तर काढून झाली, कॉन्ट्रॅक्टर तिथं फिक्स झाला आहे, कॉन्ट्रॅक्टर चारी 4 का 5 एजन्सीनी कामं पण त्या ठिकाणी सुरू केलेली आहेत. त्याच्यात जर कुठले काही वेगळे पुरावे असतील, त्याच्यामध्ये काही वेगळं घडलेलं असेल, तर मग त्याच्यामध्ये चौकशी करायला काय अडचण. दादा, सध्या पेट्रोल डिझेल का भडका उडतो आहे आणि त्याच्यामध्ये सुधीर मुनगंटीवर असं म्हणाले की पेट्रोल डिझेलला जर समजा GST च्या कक्षात आणलं तर त्याचे दर कमी होतील, मात्र सरकार यावर इतर टॅक्स लावत आहे आणि म्हणून पेट्रोल डिझेल वाढतंय असं त्यांचं म्हणणं आहे, यावर तुमची काय म्हणते. ते 5 वर्ष मंत्री होते, काय होतं तिथं बसल्यानंतर एक बोलायचं, तिथनं पद गेलं की दुसरं बोलायला सुरुवात करायची, दुसरी कॅसेट लगेच टाकायची. शेवटी राज्य सरकार केंद्र सरकार चालवत असताना कोरोनाच्या काळामध्ये एकंदरीत उत्पन्न, तुम्ही पण ज्या नव्या मुंबईच्या परिसरामध्ये काम करताय, तुम्ही इथल्या रेस्टॉरंटवाल्यांना विचारा, दुकानदारांना विचारा, वेगवेगळ्या शॉपधारकांना विचारा, मॉलमध्ये जाऊन विचारा की काय खरेदी करायला लोक येतात, काय विक्रीला येतात. राज्य सरकारला काही केंद्र सरकार नोटा छापण्याचा अधिकार नाही आहे, टॅक्स रूपानेच पैसे येतात. आज आम्ही दरवर्षी सॅलरीवर आणि पेन्शनवर 1,50,000 कोटी रुपये खर्च करतो, तरी देखील आत्ता मला काही सिडकोचे शिष्टमंडळ भेटलं, म्हणजे इथले आमचे कर्मचारी अधिकारी, की आमच्या जागा वेकंट आहेत त्या भरा. आज राज्य सरकारमध्ये पण काही जागा वेकंट आहेत, आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्या भरतो आणि त्या की पोस्ट मात्र व्यवस्थित त्या ठिकाणी भरून, आत्ता पण थोडंसं ओढाताण होती तरी वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, पोलीस खातं इथं सगळीकडे भरतीला आपण पूर्णपणे परवानगी त्या ठिकाणी दिली, ही फॅक्ट आहे. अशा सगळ्या ह्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळं आपण ह्या गोष्टी लक्षामध्ये घेतल्या पाहिजे. एक गोष्ट खरी आहे की अशा प्रकारचा 2 नावांचा प्रश्न निर्माण झाला, मध्ये काही राजकीय नेत्यांच्या राजकीय पक्ष आहेत, त्याच्यातल्या एका नेत्याने असंही सांगितलं की बाबा हे आंतरराष्ट्रीयच विमानतळे नव्या मुंबईमध्ये इकडं होत असेल मुंबईच्या जवळ, तरी देखील ते मुंबई म्हणूनच होत आहे, मग मुंबईच्या विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे तर तेच आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून तेच नाव पुढं चालू ठेवावं, असाही एक मुद्दा माझ्या वाचण्यात पाहण्यात ऐकण्यात आला, राज ठाकरेंनी हा मुद्दा का केला होता, ही वस्तुस्थिती. अशा 3 गोष्टी त्या ठिकाणी झाल्या, अजून त्याच्या संदर्भातला अंतिम निर्णय झाला नाही. इथल्या स्थानिक म्हणजे भूमिपुत्रांच्या भावना देखील तीव्र आहेत आणि दुसरं नाव देण्याच्या संदर्भामध्ये देखील एक त्यांची आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये त्यांनी शिवसेनेची केलेली स्थापना आणि त्यांच्या उभं राहिलेलं काम, किंवा आज पण शिवसैनिक ज्या प्रकारे त्यांना दैवत मानतात त्याही वर्गाचं तशी आग्री मागणी, अशा थोड्याशा कात्रीत आम्ही लोक आहोत. त्या संदर्भामध्ये शेवटी हे 3 पक्षाचं सरकार आहे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने अनेक वर्ष सरकार चालवलेली आहेत, 15-15 वर्ष आम्ही एकत्रपणे 99 ते 2014-2014 आघाडी म्हणून काम केलेलं आहे आणि आमच्यातल्या अनेक लोकांना अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्याच्यातनं सामोपचारांनी मार्ग पाठीमागच्या काळामध्ये निघालेला आहे, हा इतिहास आहे. आता ह्या संदर्भामध्ये देखील विमानतळ सुरू होणार आहे ते 2024 आपण आहे 2021 थोडंसं ह्याच्यातनं काय समन्वयाची भूमिका घेता येईल, काय मार्ग काढता येईल, दोन्ही व्यक्ती मोठे आहेत, दोघांच्याही बद्दल एक आदराचं
स्थान सगळ्यांच्या मनामध्ये ह्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही, हे तितकंच खरं आहे. पण अजून कशा पद्धतीनं पुढं जायचं ह्या निर्णयाप्रत आम्ही आलेलो नाही. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.